सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूल, मी सहशिक्षक श्री व्ही एच रोडगे, सब्जेक्ट मराठी, इयत्ता 9वी, लेक्चर 25, टॉपिक नेम ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप या पाठातील घटक बघणार आहोत। लेखक परिचय, पाठाचा सारांश, शब्दार्थ, वाक्प्रचार व त्यांचे अर्थ। ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप या पाठाचे लेखक आहेत बाळज पंडित। यांचा जन्म झाला 1929 आणि मृत्यू झाला 2015। प्रसिद्ध लेखक, क्रिकेट सामन्यांचे समालोचक, पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरविण्यामागील उद्दिष्टे कोणती, ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतलेला आहे। प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयी इथे आपल्याला माहिती दिलेली आहे। तर बघा की मनुष्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे म्हणजेच खेळांचे महत्त्व जर बघितलं तर अनन्यसाधारण आहे। आणि मग सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने हे जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात। संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक महत्त्वाचं असं स्थान आहे। ऑलिम्पिक 2020 विषयाचे विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आपण राहूया। बघा, ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधावेगाने जात होती। गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण अशी अगदी मुळीच नव्हती। आणि मग येण्याजाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते। खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील इथं क्षितिजाकडे लागले। आणि मग खूपच उंच अशा स्तंभावर एक भल्ला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला। ऑलिम्पिक सामन्यांचे ते अगदी स्वतंत्र असं निशान होते। आता ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगांची वर्तुळे एकमेकात अगदी अशी गुंफलेली होती आणि जणू पाच मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते। आणि मग ही पाच वर्तुळेच म्हणजे जगातील पाच खंड आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजेच विशाल अगदी असं अंतराळ। या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य लिहिलेले आहे, सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस म्हणजेच गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता। प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो। आणि मग या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक अशी मशाल सतत तेवत असते। ऑलिम्पिक सामने म्हणजेच क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते। पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात। स्त्री खेळाडूंची ही संख्या 2000 आसपास असते। आणि खरोखरच त्यावेळेस प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोयसुद्धा तिथे केलेली असते आणि याशिवाय सुमारे 25 हजार लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात। पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावही बांधलेले असतात। आणि मग खेळांचे विशाल मैदान, त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृहे, त्यानंतर प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे, असे हे एक मोठे तिथे गावच असं अगदी वसलेलं असतं आणि यालाच आपण ऑलिम्पिक व्हिलेज असंसुद्धा म्हणू शकतो।
आता ऑलिंपिक व्हिलेज बसवण्याची जी काही कल्पना आहे ती कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबोर्न येथे मांडण्यात आली आणि पहिले ऑलिंपिक व्हिलेज तिथेच ऑलिंपिक सामने हे दर 4 वर्षांनी होतात आणि मग हे सामने 5 दिवस चालत इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद इथे ग्रीस देशाच्या इतिहासात सापडते आणि त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा इथे ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सण समारंभांच्या वेळीसुद्धा मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ज्यावेळेस राज झाला आणि त्याबरोबर इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद पडले आणि मग मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला काय झाली आठवण झाली आणि मग त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आलेली होती आणि त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधीसुद्धा हजर होते. कुबर्टिन नावाच्या फ्रेंच क्रीडाशास्त्रज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. शरीर संपदा वाढवण्यासाठी बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले आणि मग 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्यानिमित्ताने जगात सद्भावना समता मैत्री विश्वबंधुत्व शिस्त व ऐक्य या भावनासुद्धा काय होतात वाढीस लागतात. आता या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय अशी ऑलिम्पिक समिती नेमलेली असते आणि मग या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा जो काही खर्च आहे तो फारच मोठा असतो आणि मग हा सर्वच पैसा स्पर्धक देश उभा करतात. क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही की वर्णभेदसुद्धा नाही. येथे सर्वांना समान संधी अशी मिळते. अमेरिकेतील त्याच पद्धतीनं जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू पण 1936 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्याने 9 अगदी असे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा एक प्रकारचा तो मोठा शिल्पकारच ठरला. मग अमेरिकेनेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी केवढा मोठा असा गौरव केला, केवढे कौतुक केले. वेवेनचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची काय केली, प्रशंसा केली. त्यानंतर एमिल झेटोपेक हा झेकोस्लोव्हाकियाचा खेळाडू, 1952 साली त्याने हेलसिंकीचे मैदान गाजवले. तेथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्यांच्या शर्यतीत नवीन विक्रम केले व नवा असा एक इतिहास त्यांनी काय केला, घडवला. आता जगातील एक मानवी रेल्वे इंजिनच असे झेटोपेकने ख्याती मिळवली आणि यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेकबद्दल तर अभिमान वाटलाच पण त्याबरोबर झेकोस्लोव्हाकिया या देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला. आणि मग आफ्रिकेतील इथिओपियाचा अबेबे बेकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली आणि मग एवढे मोठे अंतर त्याने 2 तास 15 मिनिटात काढले. फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले. 100 व 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले. सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचे नाव कित्येक वर्षे जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते. आणि मग या ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात
तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज येथे डोलाने फडकत असतो आणि या ध्वजावरील पाच खंडांची पाच वर्तुळे समतेचा व विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात. तर त्याच्या शेजारी शूद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योतसुद्धा काय असते तेवत असते. आणि मग अशा पद्धतीनं इथे या शेजारीच शूद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योतसुद्धा अगदी तिथे तेवत असते. अशा पद्धतीनं ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा पाठ इथे संपला. याच्यात असणारे जे काही कठीण शब्दार्थ आहेत, अनन्यसाधारण म्हणजे एकमेव, त्याच्यासारखे तेच, ब्रीदवाक्य म्हणजेच घोषवाक्य, शिकस्त म्हणजे प्रयत्न, बलसंवर्धन सामर्थ्याची जोपासना, त्यानंतर वसवण्याची, स्थापना करण्याची, निर्माण करण्याची, पुनरुज्जीवन म्हणजे नूतनीकरण, जीर्णोद्धार, मृतवत असलेली गोष्ट सुधारणा करून पुन्हा सुरू करणे, अनवाणी म्हणजे पायात चपला वगैरे काहीही न घालता. अशा पद्धतीनं या पाठातील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ, पुनरुज्जीवन करणे, बंद पडलेली स्थगित असलेली गोष्ट सुधारणा करून पुन्हा सुरू करणे, मृतवत पडलेली गोष्ट जिवंत करणे, ज्योत्यवत ठेवणे म्हणजे चांगले प्रयत्न सतत चालू ठेवणे. तर अशा पद्धतीनं ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ हा पाठ इथे आपला संपला. यानंतरचं आपलं नेक्स्ट लेक्चर असेल 26 आणि टॉपिक असेल हसरे दुःख. थँक्यू.